अनेक नेत्यांना राजमार्गावर नेलेला आहे आणि त्यामुळे राजकीय पक्षांसाठी पोहरा देवी नेहमीच महत्त्वाचं केंद्र ठरलंय. पाहुयात त्याविषयीचाच हा रिपोर्ट. पोहरा देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. राजकीय नेतेही इथे दर्शनासाठी येतात. इथलं दर्शन मतं मिळवण्यासाठी आणि खुर्ची वाचवण्यासाठी नेत्यांना जास्त महत्त्वाचं असतं. राज्यातील अनेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाची मतं निर्णायक ठरतात. बंजारा समाजाची ही मतं मिळवण्यासाठी पोहरा देवी समोर नतमस्तक होऊन बंजारा समाजाला मतांसाठी साकडं घातलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेही पोहरा देवी समोर नतमस्तक झाले होते. त्यामुळे पोहरा देवी आता राजकीय शक्तीपीठ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही देवी शिवदास महाराजाला प्रसन्न झालेली आहे. इथं आलेले सुरुवातीपासून वसंतराव नाईक, शरद पवार, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे असे बरेचसे नेते येऊन गेले. फडणवीस, अमित शहा, देवीच्या इथं एवढे भाविक भक्त येतात, श्रद्धाळू आपली जे मन्नत मागतात त्यांची मनोकामना पूर्ण होतात. ही जागृत देवी आहे. बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा देवी, आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचं मंदिर आणि संत रामराव महाराज यांचं समाधीस्थळ असलेली पोहरा देवी बंजारा समाजासाठी श्रद्धेचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन राजकीय नेते बंजारा समाजाशी संवाद साधतात. आमचा बंजारा समाज अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज आहे. खरं म्हणजे जगातली सगळ्यात जुनी संस्कृती, सगळ्यात जुनी सभ्यता, मोहनजोदड़ो आणि हडप्पाची जी सभ्यता आहे त्याही ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचा अंश दिसतो. म्हणजे आमच्या बंजारा समाजाचा इतिहास हा किती जुना आहे हे यावरून आपल्याला पाहायला मिळतं. पोहरा देवीच्या महंतांनी दिलेला शब्द बंजारा समाज पाळतो, त्यामुळेच सत्तेचा मार्ग पोहरा देवीच्या शक्तीपीठातून जातो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बंजारा बांधवांची काशी असलेले पोहरा देवी हे सद्यस्थितीत राजकारणाचं केंद्रबिंदू ठरत आहे आणि जे काही येथील महंत आहेत यांची कुठल्या तरी पक्षाशी बांधिलकी आहे. केवळ या बंजारा बांधवांची मागणी आहे की पोहरा देवी तीर्थक्षेत्राचा विकास जो करेल किंवा विकास ज्यांच्याकडून होईल त्यांच्याकडेच या बांधवांचं जे काही मत असेल ते दिल्या जाईल असं या बांधवांकडून बोलल्या जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, पोहरा देवी, वाशिम. यानंतरची बातमी